नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. अक्षय शिंदेचा मृतदेह हा जे जे रुग्णालयामध्ये आता आणला गेलेला आहे. थोड्याच वेळात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाईल आणि शवविच्छेदनाच्या नंतर अक्षयचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यामध्ये दिला जाणार आहे. काल अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं आणि त्याच्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला होता, कळव्यामध्ये होता, आणि त्याच्यानंतर जे जे रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह हा आणला गेलेला आहे आणि जे जे रुग्णालयामध्ये त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. मयुरेश, नक्कीच. जर आपण बघितलं बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्यानंतर बदलापूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास एसआयटीकडे गेला होता. मात्र आपण जर काल बघितलं की अक्षय शिंदे ह्याला ठाण्यामध्ये आणत होते आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला होता आणि यामध्ये पोलीस देखील जखमी झाले होते. मात्र काल अक्षय शिंदे ह्याचा मृतदेह जो होता तो छत्रपती शिवाजी महाराज कळवा ह्या ठिकाणी होता आणि आज सकाळी त्याला मृतदेह आता जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात येत आहे, कारण की शवविच्छेदन नंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबाला दिला जाणार आहे. कारण की आपण जर बघितलं की एन्काउंटर झाल्यानंतर त्याचा जो मृतदेह होता हा कळवामध्ये होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याचे कुटुंब देखील दाखल झाले होते. मात्र आता सकाळीच अँब्युलन्समध्ये अक्षय शिंदे ह्याचा मृतदेह जे जे हॉस्पिटलमध्ये आणून त्याचा शवविच्छेदन नंतर त्याचा कुटुंबाला दिल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार देखील होणार आहेत. आणि अशी देखील माहिती आपल्यापर्यंत येत आहे की जो अंत्यसंस्कार होणार आहे तो मुंबईमध्येच होणार आहे, अशी देखील माहिती आपल्यापर्यंत समोर येत आहे. ऋषाली, धन्यवाद. मयुरेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.